देशातल्या काही भागात पुतळ्यांची मोडतोड करण्याच्या घटनांचा पंतप्रधानांनी केला तीव्र निषेध दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यांना निर्देश संसदेच्या दोन्ही सदनात विविध मुद्द्यांवरून आजही गदारोळ लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्यात शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत पंचावन्न लाख शेतकऱ्यांना तेरा हजार सातशे ब्याऐंशी कोटी कर्जमाफी मंजूर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं विधानसभेत निवेदन राज्यातल्या अंगणवाड्यांमधल्या पोषण आहारासाठी निधी उपलब्ध करून द्यायला मंत्र्यांनी असमर्थता व्यक्त केल्यामुळे संतप्त विरोधकांचा विधानसभेतून सभात्याग पंजाब नॅशनल बँक घोटाळ्या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक गंभीर गैरव्यवहार तपासणी कार्यालयासमोर चौकशीसाठी हजर त्या बँकेच्या अन्य एकतीस जणांची चौकशी होणार औरंगाबाद कचऱ्याचा प्रश्न अधिकच गंभीर पोलीस बंदोबस्तात कचरा टाकायला गेलेल्या गाड्यांवर मिटमिटा परिसरात दगडफेक आणि जाळपोळ अनेक पोलीस जखमी परिस्थिती तणावपूर्ण देशात गेल्या दहा वर्षात बालविवाहाच्या प्रमाणात वीस टक्क्यांनी लक्षणीय घट युनिसेफनं केली प्रशंसा पावसाची शक्यता नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते आता बातम्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर काही राज्यांमध्ये पुतळे पाडण्याच्या घटनांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा पंतप्रधानांनी दिला या यासंदर्भात मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा केली त्यानंतर गृहमंत्रालयान अशा घटनांना आळा घालण्यासंदर्भात सर्व राज्यांना सूचना जारी केल्या आहेत अशा प्रकारच्या विध्वंसक कारवायांची मंत्रालयानं गंभीर दखल घेतली आहे या घटना रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात असे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत विध्वंसक कृत्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करावी आणि त्याच्यावर कायद्यातील संबंधित तरतुदीनुसार गुन्हे दाखल करावेत असं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे त्रिपुरामध्ये कम्युनिस्ट नेते व्लादिमीर लेनिन यांचे दोन पुतळे पाडण्यात आले होते तर तमिळनाडूमध्ये समाजसुधारक पेरियार यांच्या पुतळ्यावर दगडफेक करण्यात आली होती कोलकाता इथं जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला होता अशा प्रकारच्या घटनांचा भाजपा निषेध करत आहे असं सरचिटणीस मुरलीधर राव यांनी सांगितलं आहे संसदेच्या कामकाजामध्ये वारंवार होणारे व्यत्यय टाळून ते सुरळीत व्हावं यासाठी चर्चा करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही या बैठकीला काँग्रेस डावे पक्ष तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी कामकाजाविषयी एकशे त्र्याण्णव कलमांतर्गत चर्चा करण्यासाठी विरोध दर्शवला त्याऐवजी त्रेपन्नाव्या नियमानुसार चर्चा करण्याची जोरदार मागणी केली सभागृहाचं कामकाज व्यवस्थित व्हावं आणि वेळेचा अपव्यय होऊ नये यासाठी एक प्रयत्न म्हणून सुमित्रा महाजन यांनी आज ही बैठक बोलावली होती या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार नेते के सी वेणुगोपाल तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि इतर पक्षांचे नेते उपस्थित होते संसदेच्या दोन्ही सदनात विविध मुद्द्यांवरून आजही गदारोळ झाला लोकसभेत सलग तिसऱ्या दिवशी गदारोळ झाल्यानं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं सदनाचं कामकाज सुरू होताच शिवसेना टीडीपी अण्णा द्रमुक टीएमसी सदस्य आपल्या मागण्यांच्या घोषणा देत हौद्यात उतरले त्यामुळे गदारोळ झाल्यानं दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं त्यापूर्वी राज्यसभेत पंजाब नॅशनल बँकेतला घोटाळा आंध्र प्रदेशासाठी विशेष पॅकेज आणि कावेरी मंडळाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं सलग तिसऱ्या दिवशी राज्यसभेच्या कामकाजात व्यत्यय आला त्याआधी सदनाचं कामकाज सुरू होताच सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी देशाच्या विविध भागात पुतळ्यांची मोडतोड होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली काँग्रेस तृणमूल काँग्रेस डावे पक्ष टीडीपी आणि अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी आपापल्या मागण्यांच्या घोषणा देत हौद्यात धाव गदारोळ झाला त्यामुळे सदनाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं सदस्यांच्या या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करत अशी कृती लोकशाहीच्या विरोधात असल्याचं सभापतींनी सांगितलं एकमेकांचा आदर करणं आणि विविध विचारांचा स्वीकार करणं हा भारतीय जीवनशैलीचा भाग आहे याच परंपरेचं पालन करत आपण पुढं गेलं पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पासष्ठाव्या दीक्षांत समारंभात केलं जगण्याच्या पारंपरिक पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल साधण्याची ही आवश्यकता असल्याचं मत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केलं यावेळी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला राज्यात बाल गुन्हेगारीत वाढ झाल्याचं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परिषदेत याबद्दल चिंता व्यक्त केली राज्यातल्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणाऱ्या क्राईम इन महाराष्ट्र दोन हजार सोळा या अहवालानुसार त्र्याहत्तर टक्के गुन्हे सोळा ते चौदा वयोगटातल्या बालकांनी केले आहेत या वयोगटावर लक्ष केंद्रित करून बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली मला असं वाटतं की याच्याकडे खऱ्या अर्थानं विशेषत्वाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण यातले जर त्र्याहत्तर टक्के गुन्हे आपण बघितले तर ते सोळा ते अठरा या वयोगटातले आहेत त्यामुळे हा जो एक वयोगट सोळा ते अठरा त्र्याहत्तर टक्के <coughs> त्यामुळे हा जो एक वयोगट आहे या वयोगटावर विशेष लक्ष देऊन अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून त्यांना परावृत्त कसं करता येईल याचा देखील प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे साधारणपणे याच्यामध्ये <coughs> राज्य सरकारनं गेल्या कालावधीत काही कारवाई केली आहे जवळजवळ पस्तीस समित्या या आपण त्या संदर्भातल्या पस्तीस जिल्ह्यांमध्ये तयार केलेल्या आहेत ज्या समित्या याच्यामध्ये कार्यरत आहेत त्यासोबत चाइल्ड वेलफेअर ऑफिसर्स आपण हे आपल्या पोलीस स्टेशनमध्ये देखील त्या ठिकाणी नेमलेले आहेत जवळजवळ आपल्याकडे प्रोटेक्शन होम जे आहेत ते अठरा ऑब्झर्वेशन अँड प्रोटेक्शन होम आहेत ज्याची जे सरकारचे आहेत ज्याची जवळजवळ बाराशेची कॅपॅसिटी आणि प्रायव्हेट ते एकावन्न आहेत ज्याची चार हजार तीनशे पंच्याऐंशीची कॅपॅसिटी आहे बांधकाम व्यावसायिकांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी एमपीआयडी अर्थात गुंतवणूकदारांचं संरक्षण करणाऱ्या कायद्यात सुधारणा करून बांधकाम व्यावसायिकांकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणारी तरतूद करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सदनात प्रश्नोत्तराच्या तासात दिली बांधकाम अर्धवट राहिलेल्या इमारतीचा रहिवाशांकडून स्वयंविकास किंवा या इमारतीचा विकास म्हाडासारख्या संस्थांकडून करण्याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यात गुटाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं गुटखाबंदी संबंधित कायद्यात बदल करून तो अधिक कठोर करणार तसंच गुटखा तयार करून त्याची विक्री आणि तस्करीला पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानपरिषदेत केली अधिकाऱ्यांच्या संगनमतानं गुटखा तयार करून त्याची विक्री आणि तस्करी केली जाते असा आरोप करत अशा संशयाचं वलय असणाऱ्या अधिकाऱ्यांची सीआयडी मार्फत चौकशी करा अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला बापट उत्तर देत होते या कायद्यात बदल करून तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि गुन्हा अजामीनपात्र केला जाईल कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही असं आश्वासन बापट यांनी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे वेळ आली तर मंत्रीपद सोडेन मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नाणार शुद्धीकरण प्रकल्पाला विरोध करणाऱ्या कोकणातल्या जनतेच्या पाठीशी उभा राहीन अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानपरिषदेत दिली स्थानिक विरोध लक्षात घेता या प्रकल्पासाठी भूसंपादन करणं शक्य नाही लोकांचा विरोध झुगारून हा प्रकल्प लादला जाणार नाही ही उद्योग विभागाची स्पष्ट भूमिका आहे असं त्यांनी सांगितलं राजापूरमधल्या आठ आणि देवगड तालुक्यातल्या दोन ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाच्या विरोधात मंजूर केलेले ठराव सरकारला पाठवले आहेत हा प्रकल्प केंद्र सरकारचा असल्यामुळे याबद्दल मुख्यमंत्री केंद्र सरकारशी चर्चा करून याबद्दल निर्णय जाहीर करतील अशी माहिती देसाई यांनी दिली राज्यात शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत पंचावन्न लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर झाली आहे ही रक्कम एकूण तेरा हजार सातशे ब्याऐंशी कोटी रुपये असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष यांनी आज विधानसभेत दिली धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात येईल अशी घोषणा आज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली विधानसभेत शेतकरी कर्जमाफी गारपीट बोंडाळी यामुळे झालेलं नुकसान या विषयावर कालपासून चर्चा सुरू आहे त्यावर सरकारच्या वतीनं आज या मंत्र्यांनी उत्तर दिलं पंचावन्न लाख शेतकऱ्यांपैकी चव्वेचाळीस लाख बावन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली असल्याची माहिती सुभाष देशमुख यांनी दिली या सर्व शेतकऱ्यांची यादी अधिवेशन संपण्यापूर्वी देऊ असं म्हणाले गारपिटीमुळे राज्यात दोन लाख त्र्याण्णव हजार हेक्टर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालं असून त्यापोटी तीनशे तेरा कोटींची मदत वितरित करण्यात आली अशी माहिती मदत आणि पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी यावेळी दिली केंद्र सरकारनं राज्याचा कोणताही प्रस्ताव नाकारलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं बोंडाळीमुळे कापूस पिकांचं झालेलं नुकसान लक्षात घेऊन त्याच्या भरपाईसाठी दोन हजार चारशे पंचवीस कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली जलसंधारणाचा कार्यक्रम राज्यात अकरा हजार गावात सुरू असून कोकणात यासाठी स्वतंत्र मापदंड लावले जातील असं जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिलं संचनाचे दोनशे पाच प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन काम सुरू करण्यात आली आहेत आणखी प्रकल्पांबाबत आवश्यक कारवाई सुरू असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं राज्यातल्या अंगणवाड्यांमधील पोषण आहारासाठी निधी उपलब्ध करून देण्यास मंत्री पंकजा मुंडे यांनी असमर्थता व्यक्त केल्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी आज विधानसभेतून सभात्याग केला आज सकाळी बोलावण्यात आलेल्या सभागृहाच्या विशेष बैठकीत लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली त्यात अंगणवाड्यांबाबतची लक्षवेधी होती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याला प्राधान्यक्रम ठरवता येत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी खात्याकडे पुरेसा निधी नसल्यानं वित्तमंत्र्यांसोबत चर्चा करू अशी माहिती दिली राज्य सरकारनं जाहीर केलेल्या सूतगिरण्यांच्या धोरणाची अंमलबजावणी येत्या एक एप्रिलपासून सुरू होईल अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यावरील लक्षवेधीच्या उत्तरात दिली त्यासाठी पाचशे सदुसष्ट कोटींचं अनुदान दिलं जाईल असंही म्हणाले भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या राधेश्याम मोपलवार यांची निवृत्तीनंतर केलेली पुनर्नियुक्ती तातडीनं रद्द करा अशी मागणी विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहात केली असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेहता आज मुंबईत गंभीर गैरव्यवहार तपासणी कार्यालयासमोर हजर झाले नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या कंपनीशी संबंध असणाऱ्या एकतीस बँकांच्या अधिकाऱ्यांनाही हे कार्यालय चौकशीसाठी बोलावेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे औरंगाबाद औरंगाबादमधला कचरा उचलण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे पोलीस बंदोबस्तात औरंगाबाद जवळच्या मिटमिटा परिसरात कचरा टाकायला गेलेल्या गाड्यांवर ग्रामस्थांनी जोरदार दगडफेक केली दोन गाड्यांच्या काचा फोडल्या तसंच कचऱ्याची गाडीही पेटवून दिली या दगडफेकीत तीन पोलीस अधिकारी आणि पाच सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत अश्रुधुराचा वापर केला दगडफेक करणाऱ्या काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या मिटमिटा इथं तैनात असून तिथली परिस्थिती तणावपूर्ण आहे स्थानिकांनी पोलिसांच्या दोन गाड्यांची तोडफोड केल्याचं वृत्त आहे हिंसक आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्या ठिकाणी जवळपास अडीचशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे असं आमचे प्रतिनिधी महेश डागा यांनी कळवलं आहे या हिंसक आंदोलनामुळे औरंगाबाद मुंबई महामार्गावरची वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली आहे युरोपियन पुनर्निर्माण आणि विकास बँक अर्थात EBRD न सदुस एकोणसत्तरावा सदस्य म्हणून भारताला मान्यता दिली आहे सरकारनं दोन हजार सतरा मध्ये ईबीआरडीचं सदस्यत्व घेण्यासाठी केलेल्या अर्जाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे औपचारिक सदस्यत्वाकरता प्रक्रिया सुरू असून भारताला तब्बल दहा लाख युरो इतके समभाग खरेदी करावे लागतील ईबीआरडी आणि भारताच्या संबंधातला हा महत्वपूर्ण टप्पा असून ईबीआरडीच्या गव्हर्नरांनी भारताच्या सदस्यत्वासाठी भारताच्या बाजूनं मतदान केलं होतं भारताला मध्ये जॉर्डन इथं आयोजित वार्षिक बैठकीत सामील होता येईल या बँकेची स्थापना एकोणीश एक्याण्णव साली झाली असून त्याचं मुख्यालय लंडन इथं आहे देशात गेल्या दहा वर्षात बालविवाहाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे दहा वर्षांपूर्वी अठरा वर्षांच्या आत मुलीचा विवाह होण्याचं प्रमाण टक्के होतं ते ति सत्तावीस टक्क्यांवर आलं असल्याचं या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे भारतात बालविवाहाचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचा जागतिक पातळीवर परिणाम दिसून येत आहे गेल्या दहा वर्षात जागतिक पातळीवर अडीच कोटी बालविवाह रोखण्यात आले मुलींना शिक्षण देण्याच्या प्रमाणात झालेली वाढ पौगंडावस्थेतल्या मुलींना सुविधा देण्यासाठी सरकारकडून होणारी गुंतवणूक आणि बालविवाहाविरोधात झालेली जनजागृती यामुळे बालविवाह कमी झाल्याचं युनिसेफनं सांगितलं आहे पीडित महिलांशी थेट फोनवर संवाद साधणारी सुहिता ही नवी हेल्पलाईन आयोगा महिला आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे उद्याच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं याबरोबरच दोन पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात येणार असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितलं आहे ग्रामीण भागात महिला अनेक वेळा भीतीपोटी किंवा अज्ञानापोटी आपल्यावरच्या अन्यायाची किंवा अत्याचाराची वाच्यता करत नाहीत हे लक्षात घेऊन सुहिता ही हेल्पलाईन समुपदेशनासाठी उपलब्ध होणार आहे सात चार सात 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 दोन दोन चार दोन चार या क्रमांकावर पीडित महिलांना संपर्क साधता येणार असून कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ही हेल्पलाईन सुरू राहील मराठी आणि हिंदी भाषेतल्या हेल्पलाईनमुळे शहरी आणि ग्रामीण भागातल्या महिलांना त्याचा फायदा होईल महिलेचं म्हणणं ऐकून तिचं समुपदेशन करण्यात येईल तसंच तक्रारीचं स्वरूप जाणून घेऊन संबंधित जिल्ह्यातल्या संबंधित विभागाला ईमेल करून तातडीनं माहिती देण्यात येईल तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन आयोगाकडे सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे धावपळीच्या जीवनशैलीत चांगल्या आरोग्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती आणि पारंपरिक जीवनशैलीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सोलापूर इथं आयुर्वेद परिषदेचं आयोजन केलं आहा निमित्त युवा पिढीला आयुर्वेद आणि सात्विक आहाराची माहिती देणारं प्रदर्शन भरवलं त्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या मसाले यांची माहिती दिली आहे या आयुर्वेद परिषदेमध्ये शरीर रचना प्राणायाम योग आणि संतुलित आहार आयुर्वेद उपचार पद्धती अशा विषयांवर चर्चासत्र होणार आहे तसंच शोधनिबंध सादर करण्यात येणार आहेत जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातल्या नगरदेवळा या ग्रामीण भागातल्या शाहीर शिवाजीराव पाटील यांना शाहिरी कलाक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं राज्य सांस्कृतिक पुरस्कारानं गौरवण्यात आलं खानदेशासह संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक विषयांवर स्वर... स्वरचित पोवाड्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य करत आहेत पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत समाजाचं प्रबोधन करण्यासाठी शाहिरी कला एक उपयुक्त माध्यम ही कला अंगीकारून शाहीर शिवाजीराव पाटील यांनी पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृतीचं काम हाती घेतलं युवा पिढीला इतिहासाची ओळख व्हावी यासाठी पाटील ऐतिहासिक पोवाडे सादर करतात त्याचप्रमाणे स्त्री भ्रूणहत्येला आळा बसावा व्यसनमुक्ती राष्ट्रीय एकात्मता अशा सामाजिक विषयांवरही पाटील द्वारे प्रबोधन करतात भ्रूणहत्या नेत्याची घडे गडे म्हणून हो पुढे भविष्यात पुढे उद्भवतील सांगतो वर्तमान भरत मुलींचे घटले प्रमाण गुण्यधूची करल हैरानजी शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं देण्यात येणारा शाहिरी क्षेत्रातला वर्षीच्या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं पाटील हे जळगावातल्या नगर देवळा या गावात राहणारे अल्पभूधारक शेतकरी पण शेती सांभाळतानाच समाजात एकात्मता नांदावी आणि समाजाला योग्य दिशा मिळावी यासाठी ते झटत आहेत वर्तमानातील आपल्या जे काही या सध्या देशामध्ये जे काही समस्या आवासून उभ्या आहेत सज्ज आहेत की ज्या यक्ष पातळीवर म्हणजे राष्ट्रीय स्तरावर जाऊन बसले की उदाहरणार्थ बेटी बचाओ भ्रूणात्याचा हा प्रश्न आहे परत पर्यावरणाचा प्रश्न आहे परत वाढती व्यसनधीनता आहे एड्स रोग वाढती एक समस्या होऊन बसलेली आहे परत भ्रष्टाचार हा एक मा वाढती समस्या होऊन बसलेली आहे अशा अनेक नानाविध जे विषय आहेत त्या विषयांवर आम्ही आमच्या प्रत्यक्ष शाहरी कल्पनेतून जनप्रबोधन करण्याचं कळकळीने कल काम केलेलं आहे पाटलांचं कार्य पाहून नगरदेवळा इथल्या ग्रामपंचायतीनं शाहिरी कलेचं जतन आणि प्रसार करण्यासाठी एक सभागृहासाठी जागा उपलब्ध करून दिली ज्यात बालशाहिरी प्रशिक्षण आणि शाहिरी कला या संदर्भात युवा पिढीला मार्गदर्शन दिलं जातं आपल्या कणखर आवाजातून शाहिरी कला जोपासणाऱ्या पाटलांमुळेच ही कला आणि सामाजिक स्वास्थ्य टिकून आहे जी, जी, जी उद्याच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीनं महिला पोलिसांसाठी दंत आणि मौखिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि सहाय्यक पोलीस महानिरीक्षक दीपाली मासिरकर यांच्या उपस्थितीत या शिबिराचं उद्घाटन झालं यावेळी प्रिक्लिनिक लॅबचंही उद्घाटन तसंच स्माइल्स आर कॉन्टेजियस या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली डॉक्टर अशोक धोबळे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं सरकारच्या विविध महामंडळांकडून व्यवसाय सुरू करण्याकरता कर्ज उपलब्ध करून दिली जातात पुण्यातल्या नयना चोपडे यांनी अशाच एका कर्जाच्या मदतीनं सलूनच्या व्यवसायात पाऊल ठेवलं आज त्यांची पस्तीस सलून आहेत पाहूया या, या यशोगाथेचा वृत्तांत युवकांना आणि महिलांना सक्षम करण्याकरता त्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्याकरता मूलभूत कर्ज शासनामार्फत उपलब्ध करून दिली जातात त्याचा अनेक जण लाभही घेतात पण ही, ही कर्ज दुसऱ्या कारणासाठी वापरली जातात त्यातून परतफेड थांबते आणि शासनाचा मुख्य उद्देश साध्य होत नाही नैना चोपडे यांनी एकोणीसशे त्र्याण्णवला स्वतःचं सलून सुरू केलं कर्वेनगर इथं शासनाच्या बीजभांडवलातून दोन लाख पासष्ट हजार रुपये कर्ज घेतलं आणि व्यवसायाला सुरुवात केली घरची परिस्थिती बेताची होती पण हतबल न होता त्यांनी हा व्यवसाय चालू ठेवला घेतलेल्या कर्जाची वेळोवेळी परतफेड केली त्यातून पुढे कर्वेनगर इथं दुसरं सलून सुरू झालं कालांतरानं या व्यवसायाला वेगळं महत्व येऊ लागलं आणि त्याचा विस्तार पुण्यासोबत नाशिक बारामती कोल्हापूर इथं केला आज त्यांची पस्तीस तरुण असून त्यातून तीनशे बत्तीस तरुणांना रोजगार उपलब्ध झालाय लोकांना भीती वाटते की गव्हर्नमेंट लोन मिळत नाही किंवा फार त्रास होतो पण माझ्यासाठी तर हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी आणि त्याच्यामुळे माझा हा व्यवसाय इतका वाढवू शकले हे करत असताना नैना चोपडे यांनी सामाजिक भानही जपलं कॅन्सरमुळे ज्या महिलांचं सौंदर्य हरवलंय ते सौंदर्य परत मिळवून देण्याकरता हेअर टुडे होप टुमारो हा उपक्रम प्रशांती कॅन्सर सेंटरच्या संयुक्त विद्यमानं त्यांनी नुकताच सुरू केलाय सलूनमध्ये कापलेल्या केसांमधून विग तयार करून ते महिलांना विनामूल्य दिले जातात लघु मध्यम उद्योजकांना व्यवसाय सुरू करता यावा म्हणून केंद्र सरकारनं मुद्रा योजना सुरू केली नैना चोपडे यांनी या योजनेचा लाभ अँपल सलून सुरू करण्याकरता काही महिलांना मिळवून दिला त्यातून अनेकींना रोजगार मिळाला सरकारी मदत तुटपुंजी असते असं कारण सांगत काही जण सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत नाहीत पण नैना चोपडे यांनी हीच मदत घेऊन आज समस्त महिला वर्गासमोर आदर्श निर्माण करून ठेवला संतांनी सांगितलेलं तत्वज्ञान हेच समाजाला एकसंध ठेवू शकतं म्हणून विश्व कल्याणासाठी सर्व समाजानं पुन्हा एकत्र यावं यासाठी समता वारी होत असल्याचं प्राध्यापक सुरेखा भालेराव यांनी सांगितलं भीमा कोरेगावच्या दुर्दैवी घटनेनंतर अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि समाजात एकात्मतेची भावना वाढीला लागावी या उद्देशानं श्री संत चोखामळा यांच्या मंगळवेडा इथल्या जन्मस्थळापासून निघालेली समतावारी उस्मानाबाद इथं पोहोचली त्यावेळी त्या बोलत होत्या समाजातली दुही संपुन, जाती धर्मापेक्षा देशहितासाठी एकत्र येण्याची गरज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शेषाद्री डांगे यांनी व्यक्त केली अकरा मार्चला ही समतावारी देहूला पोहोचणार आहे नीटसह कोणत्याही परीक्षेसाठी आधार अनिवार्य नाही असं सर्वोच्च न्यायालयानं ना आज म्हटलं आहे याआधी एनईईटी अर्थात नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आधार क्रमांक अनिवार्य करण्याचे अधिकार सीबीएसईला दिले नाहीत असं यूआयडीएनं ना आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं जम्मू काश्मीर मेघालय आणि आसामप्रमाणेच या परीक्षेसाठी ओळखीचा इतर पुरावा देता येईल असं अटॉर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितलं एसएनडीटी विद्यापीठाचा सदुसष्टावा दीक्षांत समारंभ आज मुंबईत झाला यावेळी तेरा हजार एकशे ऐंशी विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आली चर्चगेट इथल्या लेडी शांताबाई पाटकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक शशिकला वंजारी बंगलोरच्या कर्करोग विशेषज्ञ डॉक्टर विजयालक्ष्मी देशमाने इत्यादी मान्यवर उपस्थित होते विद्यापीठामध्ये यावेळी अठ्ठेचाळीस विद्यार्थिनींनी पीएचडी प्राप्त केली त्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला माजी न्यायाधीश आणि कर्नाटकचे लोकायुक्त विश्वनाथ शेट्टी यांच्यावर आज त्यांच्या कार्यालयात हल्ला केला आला हल्लेखोराला पकडण्यात आलं आहे तसंच शेट्टी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे हल्ला करणाऱ्या युवकाच्या तक्रारीचं प्रकरण लोकायुक्त शेट्टी आहे या यासंदर्भात कामानिमित्त हा तीस वर्षीय युवक लोकायुक्तांच्या कार्यालयात दाखल झाला होता दुपारी दीडच्या सुमाराला या युवकानं लोकायुक्तांवर अचानक हल्ला केला त्यामुळे एकच गोंधळ उडाला शेट्टी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत सीआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या वतीनं मुंबईत डिजिटायझेशन इंडिया परिषदेच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं डिजिटल परिवर्तन व्यवसायाचे बदलते आयाम हा या परिषदेचा विषय होता यामध्ये व्यवसाय शहरं नागरिक आणि भारतातल्या असंख्य संधी यावर झालेल्या डिजिटायझेशनचा परिणाम विचारात घेण्यात आला अतिशय झपाट्यानं बदलणारं डिजिटल तंत्रज्ञान आणि डिजिटल विश्वात झालेली क्रांती यावर या क्षेत्रातल्या तज्ञांनी चर्चा केली तसंच या उद्योगातल्या सर्व संबंधितांना हितकारक असल्यानं अनेक विषयांचा आढावा घेण्यात आला सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला रेल्वे किंवा रस्ता अपघात आग लागण्याच्या घटनांना तोंड द्यावं लागतं अशावेळी आगीचा सामना कसा करावा दुर्घटनास्थळी जखमींवर प्रथमोपचार कसा करावा याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई के जे सोमय्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अग्निसुरक्षा आणि प्रथमोपचार जनजागृती अभियान या विषयावर व्याख्यान आणि प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर शुभा पंडित महाविद्यालयाचे मानद सचिव श्री रंगनाथन नागरी संरक्षण तसंच होमगार्डचे संचालक संजय पांडे उपस्थित होते नैसर्गिक आपत्तीसोबत मानवनिर्मित आपत्तींचा धोका हल्ली वाढत आहे त्यामुळे प्रत्येकाला प्रथमोपचार अग्नि सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन याविषयीची माहिती असावी हा यामागचा उद्देश होता जलसंरक्षणाप्रती जागरूकता निर्माण व्हावी या नागपूरमध्ये आठवी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा झाली पाणी वाचवा जीवन सुरक्षित करा या विषयावरच्या स्पर्धेत एकोणपन्नास विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता या स्पर्धेत नागपूरची स्वयं निंगलवार हिन प्रथम विक्रोळीची प्राची सेमिया हिनं द्वितीय तर मोर्शी अमरावतीची वेदिका सुळे हिन तिसरा क्रमांक पटकावला विजेत्या स्पर्धकांना महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याच्या संवर्धनासाठी प्रत्येकानं प्रयत्न करण्याची गरज आहे या चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा महत्वाचा संदेश जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल असा विश्वास नंदा जिचकार यांनी यावेळी व्यक्त केला भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगरच्या मढीयात्रेला कालपासून उत्साहात सुरुवात झाली राज्यासह परराज्यातून लाखो भाविक चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी येतात यावेळी समाधीला फुलाभिषेक आणि जलाभिषेक घातला जातो पगड जातींना या यात्रेत मान मिळतो मानाची होळी पेटल्यानंतर मढी यात्रोत्सवाला सुरुवात होते पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात पंचमीच्या दिवशी भाविक रंग खेळण्याआधी राज्यभरातून आलेल्या मानाच्या काठ्या आणि पताका कळसाला भिडवतात आणि कावडीनं आणलेल्या पाण्यानं समाधीला जलाभिषेक करतात गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव चालू राहतो या दिवशीच्या उत्सवाला फुलारबाग असं म्हटलं जातं ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या काही भागात पुतळ्यांची मोडतोड करण्याच्या घटनांचा पंतप्रधानांनी केला तीव्र निषेध दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यांना निर्देश संसदेच्या दोन्ही सदनात विविध मुद्द्यांवरून आजही गदारोळ लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्यात शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत पंचावन्न लाख शेतकऱ्यांना तेरा हजार सातशे ब्याऐंशी कोटी कर्जमाफी मंजूर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं विधानसभेत निवेदन राज्यातल्या अंगणवाड्यांमधल्या पोषण आहारासाठी निधी उपलब्ध करून द्यायला मंत्र्यांनी असमर्थता व्यक्त केल्यामुळे संतप्त विरोधकांचा विधानसभेतून सभात्याग पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक गंभीर गैरव्यवहार तपासणी कार्यालयासमोर चौकशीसाठी हजर त्या बँकेच्या अन्य एकतीस जणांची चौकशी होणार औरंगाबाद कचऱ्याचा प्रश्न अधिकच गंभीर पोलीस बंदोबस्तात कचरा टाकायला गेलेल्या गाड्यांवर मिटमिटा परिसरात दगडफेक आणि जाळपोळ अनेक पोलीस जखमी परिस्थिती तणावपूर्ण देशात गेल्या दहा वर्षात बालविवाहाच्या प्रमाणात वीस टक्क्यांनी लक्षणीय घट युनिसेफनं केली प्रशंसा आणि विदर्भात काही ठिकाणी गारांसह पावसाची तर मराठवाडा आणि अन्य भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार